आउटपुट डिव्हाइस मॉनिटर. मॉनिटर हा संगणकाचा आउटपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड व माऊसद्वारे दिलेल्या आज्ञांचे किंवा पुरवलेल्या माहितीवरील प्रश्नाचे उत्तर हे मॉनिटरच्या स्क्रीनवर वाचता किंवा पाहता येते. मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असेही म्हटले जाते. सीआरटी मॉनिटरचा शोध एक जर्मन वैज्ञानिक फर्डिनंड ब्राउन यांनी 1897 लावला. प्रदर्शित माहिती ही चित्रे, अक्षरे व अंकांच्या स्वरूपात पटलावर दिसते. ही माहिती लहान आकाराच्या ठिपक्यांमध्ये असते, त्यांना पिक्सेल असे म्हणतात. मॉनिटर कॅथोड रे ट्यूबच्या सहाय्याने बनवलेला असतो. सर्वसाधारण मॉनिटर स्क्रीनचा आकार 8 इंच ते 17 इंचात उपलब्ध असतो. अलीकडे LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले किंवा TFT थिन फिल्म ट्रान्झिस्टर मॉनिटरचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. यामध्ये CRT तंत्रज्ञान न वापरता LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केलेला असतो. प्रिंटर. प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकातील तयार उत्तर हे कागदावर मुद्रित करण्याकरता या साधनाचा वापर करतात. प्रिंटरद्वारे प्रिंट होत असलेला मजकूर हा कायमस्वरूपी असतो, त्यामध्ये बदल करता येत नाही, यामुळेच त्याला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटरचे विविध प्रकार आहेत. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, लाईन प्रिंटर, लेझर प्रिंटर इत्यादी.